खऱ्या अर्थाने गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून माझ्या या शेतकरी बांधवांनी, माझ्या या सर्वसामान्य जनतेनी या दहशतवादाला आज या ठिकाणी मुठमाती दिल्याचं मला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। मी या ठिकाणी माझ्या सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी आणि यांच्या सर्व माझ्या सहकाऱ्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। पण ही निवडणूक म्हणजे सत्तेचा किती गैरवापर करावा हे ह्या निवडणुकीत मी पाहिलेलं आहे। सत्याची सगळ्या पद्धतीने ताकद लावून माझ्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी कार्यकर्त्याला असो किंवा मतदाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, पण शेवट सत्याचा विजय या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे सर्व महाविकास आघाडीतले बाळासाहेब थोरात असो, कोले साहेब असो, आमचे कडू साहेब असो, आमचे मस्के साहेब असो, हे सर्व नेते मंडळी, इतर सर्वच कार्यकर्त्यांना, नेतेमंडळींना मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि आज या निवडणुकीच्या माध्यमातून दहशतवादाला या ठिकाणी माझ्या ह्या मतदारांनी मुठमाती दिलेली या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। इथं सांगतो की येतो पिक्चर आहे टेलर अभी बाकी आहे। आगामी निवडणुकांना देखील तुम्ही असा शह देणार? अरे आम्ही तर त्यांच्या विरोधात कुठं पण शह द्यायला आम्ही सज्ज आहे, कारण त्यांच्या शेवट त्यांचं जी चुकीची पद्धत कामाची, चुकीच्या पद्धतीच्या विरोधात आम्ही सगळे लोक एकत्र आहोत। किंगमेकर कोण ठरलं यापेक्षा ही सर्वसामान्य मतदार हेच सगळ्यात महत्त्वाचे किंगमेकर या निवडणुकीत मला पाहायला मिळाले। म्हणजे तुमच्या होमग्राऊंडवर तुमचा पराभव आणि इतक्या तफावतीने शेवट हा उद्रेक होता, हा उद्रेक एक नाही एक दिवस बाहेर पडणार होता आणि तो निवड या निवडणुकीच्या माध्यमातून उद्रेक बाहेर पडलेला आहे। पारनेरचे आमदार बालिश आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यात आलं होतं काय त्यांना? मी एका भाषणाका मी ज्यावेळेस एका या आळंदीच्या दिंडी प्रस्थानाच्या कार्यक्रमात आमचे नांदूर पठारचे एक सद्ग्रस्त वारकरी, ते 54 वर्ष सलग वारी करतात, त्यांना मारहाण झाली आणि त्यांना मी हॉस्पिटलमध्ये भेटायला गेल्यानंतर यांना पालकमंत्री म्हणून इतका त्रास झाला, इतका त्रास झाला, ते स्वतः तर भेटायला गेले नाहीच, पण मी गेलो तर त्यांनी माझ्या एका पत्रकार परिषदेमध्ये असं त्या ठिकाणी माझ्याबद्दल वक्तव्य केलं की पारनेरचे आमदार बालिश आहे, त्यांना परत आमदार व्हायचं नाही असं मला वाटतंय। तर त्यांना मी एका सभेत उत्तर दिलं, कंस हा राजा होता आणि श्रीकृष्णाला सुद्धा कंस हा बालिश समजत होता, पण त्या कृष्णाने काय केलं तुम्हाला माहिती आहे, इतिहास सांगतो। आणि त्यांनी सांगितलं दुसरं की यांना आमदार व्हायचं का नाही, तुम्ही राहत्याची पारनेरची जनता ठरवून ना मला आमदार करायचं का नाही। मी तर सांगितलं त्यांना तुमच्या चिरंजीवाला लाडक्या त्याला खासदार करायचं का नाही ते आम्ही ठरवणार। हा ते असं ना डोक्यात हवा सत्तेची पैशाची, जनता बदलली ना सगळं काय बदलता, राजाला सुद्धा रंक झालेला आहे, राजाचा रंक झालेला आहे, त्यामुळं गर्वाचं घर खाली राहतं। मी आता इंदोरीकरांचं येता येता ऐकलं, मी एका व्हिडिओ आलता इंदोरीकरांचा, 100 जायकवाडीचं 105 TMC धरण सुद्धा कोरडं झालं। हा हे निसर्गाचा नियम आहे, त्यामुळं जरा दिलाय ना धडा, जरा सत्तेचा वापर सत्कार्यासाठी करा।